काय सणासुदीचं गोड खाऊन कंटाळलाय, आजच करा चिकन मटनचं झणझणीत बेत। असो कोणताही प्रोग्राम, मसाला आणायचा फक्त उत्कृष्ट चवीचा आपल्या स्वाद मसाले पलूस आणि विटामधूनच। आता महाराष्ट्रातच नाही तर जगभरात कुठेही घरपोच मसाले आणि चटणीसाठी एक वेळ अवश्य भेट द्या। स्वाद मसाले कराड तासगाव रोड पलूस आणि गांधी विद्यालय शेजारी विटा। संपर्क 75 30 98 66 66 आणि 75 30 80 66 66। सांगलीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे धनगरी ढोल वाजवून आंदोलन। गतवर्षीचा 400 रुपये हप्त्यासाठी संघटना रस्त्यावर। गतवर्षीचा 400 रुपये हप्ता तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करा, अन्यथा साखर गोदामातून बाहेर पडू देणार नाही, यंदाचे धुराडेही पेटू देणार नाही, असा इशारा ढोल बजाव आंदोलनाच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वसंतदादा कारखान्यासमोर सोमवारी धनगरी ढोल वाजवून आंदोलन करण्यात आले। या साखर कारखानदारांचे करायचे काय, खाली मुंडी वर पाय, तातडीने दुसरा हप्ता 400 रुपये मिळालाच पाहिजे, 400 रुपये द्या अन्यथा धुराडे बंद, अशा घोषणांनी सारा परिसर दणाणून सोडण्यात आला। मुख्य प्रवेशद्वारावर ढोलवादन करून कार्यकर्ते कारखाना कार्यालयात आले। त्या ठिकाणी आंदोलकांसमोर बोलताना महेश खराडे म्हणाले, गतवर्षी साखरेचा दर 3,100 रुपये होता, आता तो 3,800 रुपये वर गेला आहे, म्हणजे कारखानदारांना 3,800 रुपये प्रति क्विंटल मिळत आहेत, त्यातील 400 रुपये शेतकऱ्यांना द्या अशी साधी मागणी आहे। जगात साखरेचा तुटवडा आहे, त्यामुळे साखर दर आणखी वाढणार आहेत। आमच्या मागणीनुसार सोमेश्वर आणि मालेगाव या कारखान्याने 400 रुपये दिले आहेत, ही मागणी मान्य न झाल्यास यंदाचे धुराडे पेटू देणार नाही आणि साखरेचा एक ट्रकही बाहेर पडू देणार नाही, प्रसंगी ट्रक फोडू पण 400 रुपये मिळवू। संदीप राजोबा म्हणाले, साखर सम्राटांनी आमच्या मागणीनुसार तत्काळ पैसे द्यावेत, उपपदार्थाचे आम्ही मागत नाही, केवळ साखरेच्या वाढीव दराचे आम्ही पैसे मागतो आहोत, ही मागणी मान्य न झाल्यास यंदाच्या हंगामावर परिणाम होईल, असा इशारा देत आहोत। या आंदोलनात जिल्हाध्यक्ष महेश खराडे, कार्याध्यक्ष संदीप राजोबा, युवा आघाडी अध्यक्ष संजय बेले, जिल्हा उपाध्यक्ष संजय खोलखुंबे, मिरज अध्यक्ष सुरेश वसगडे, मिरज कार्याध्यक्ष भरत चौगले, नरवाड उपसरपंच बाळासाहेब लिंबेकर, रावसाहेब पाटील, सुधाकर पाटील, पिरगोंडा पाटील, सुनील पाटील, सतीश पाटील, मच्छेंद्र पाटील, अजित हलिगळे, अश्लेष गाढवे, कामगार आघाडीचे वसंत सुतार, प्राध्यापक अजित हलिगले, धन्यकुमार पाटील, रोहित पाटील, दीपक मगदुम, प्रदीप चौगोले, हरिभाऊ कांबळे, संदीप शिरोते, सुरेश पाचोमरे आदी उपस्थित होते। दुसरा हप्ता 400 रुपये मिळाला पाहिजे, यंदा उसाला वाढीव दर मिळाला पाहिजे, वजन काटे ऑनलाईन झाले पाहिजेत, तोडणीचे पैसे बंद झाले पाहिजेत, यासह प्रमुख मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन सुरू आहे आणि त्याच आंदोलनाचा भाग म्हणून आज वसंतदादा कारखान्यावर ढोल बजाव आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। यापुढच्या काळात जर गेल्या वर्षीचे 400 रुपये दिले नाहीत तर या साखर कारखान्यांच्या गोडाऊन मधनं साखरेचं एकही पोतं बाहेर जाऊ दिलं नाही, दिलं जाणार नाही, प्रसंगी गाड्या फोडाव्या लागल्या तरी बेहतर, पण साखरेचं एक चिमूट भर सुद्धा साखर कारखान्याच्या बाहेर आम्ही जाऊ देणार नाही। आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं वसंतदादा कारखाना, हुतात्मा कारखाना, राजाराम बापू कारखाना, सोनीरा कारखाना, आरग कारखाना या ठिकाणावर ढोल बजाव आंदोलन करण्यात आलेलं आहे। उर्वरित कारखान्यावरती उद्या सगळ्या जिल्ह्यातल्या कारखान्यावरती उद्या ढोल बजाव आंदोलन करण्यात येणार आहे। हा साखर सम्राटांना आमचा इशारा आहे की आज आम्ही ढोल वाजवलेला आहे पण उद्या कानाखाली द्यायला सुद्धा आम्ही कमी पडणार नाही, अशा पद्धतीचा इशारा या निमित्तानं देत आहोत। त्यामुळे गेल्या वर्षीचे 400 रुपये तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करावेत, नाहीतर यापुढच्या परिणामांना साखर सम्राटांना जबाबदार धरलं जाईल।